मला तर जरा शंका येते उपमुख्यमंत्री महोदय, 5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता त्यावेळेस पण एवढं घडत नव्हतं आणि आता मात्र हे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना घडून आणायला भाग पाडताय, त्याच्यात त्यांची बदनामी कशी होईल? आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे एसआयटी, आता एसआयटी, अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, सीबीआय माहिती होतं, एनआयए माहिती होतं, पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली. लगेच इकडनं उत्तर, ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो. अरे काय लावतो करतो, राज्याला पण त्या करोनाच्या जखडामधनं बाहेर काढण्याचं काम मग आरोग्य विभागाचे त्यावेळेचे मंत्री राजेश टोपे असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे अमित देशमुख असतील, किंवा मुख्यमंत्री आणि बाकीची सगळी त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असेल, सगळ्यांनीच त्याच्यामध्ये काम केलं. पण एक गोष्ट उपमुख्यमंत्री महोदय, आपल्याला आणि राज्याला मान्य करावी लागेल की राज्याचा कर्जाचा बोजा साधारण आता 6.5 लाख कोटी पर्यंत गेलेला आहे, कर्जाची रक्कम 3% आतमध्ये आहे हे एक वेळ मी मान्य करतो, परंतु नवीन सुविधा निर्माण करण्याच्यासाठी आणि माझं पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणं आहे की मत्ता निर्माण करण्याच्यासाठी त्याचा वापर होताना दिसत नाही, हे आर्थिक बेशिस्तीचं लक्षण आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे. करोना काळामध्ये पण आपण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या करता आणि त्याच्यातनं जो अडचणीतला आहे त्याला मदत करण्याच्या करता भूमिका घेतली. मला एक आपल्याला अर्थमंत्री म्हणून सांगायचं आहे की एकंदरीतच आपण मराठी भाषा भवन सारख्या विषयाला सरकार महत्व देत नाही का काय अशा प्रकारची शंका आमच्या सारख्याच्या मनात येते. खरं तर एक चांगलं डिझाईन आपण मरीन लाईनला त्या ठिकाणी केलेलं आहे, आपला मत्स्यालय त्याच्या शेजारीच ती बिल्डिंग करतोय आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्पात आम्ही घोषणा केलेली होती. माझी विनंती आहे की आपली मराठी भाषा मातृभाषा आहे आणि त्या मराठी भाषा भवनाला पण आपण प्राधान्य द्यावं, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले त्याला डागडुजी आणि सौंदर्यकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्याला पण आपण थोडंसं अग्रक्रम द्यावा अशा प्रकारची माझी आपल्याला त्यानिमित्तानं विनंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्याही संदर्भामध्ये खूप चांगला तुळापूरला आणि वडूला तिथं एक प्लॅन आम्ही तयार केलेला होता. उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही पण तो पहा, पीडब्ल्यूडीच्या मिनिस्टरला पाहायला लावा, मुख्यमंत्र्यांना पाहायला लावा आणि त्याच्यात कुठं काही अजून तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यात ही बाब अजून इन्क्लूड केली पाहिजे जरूर त्याच्यामध्ये करा, परंतु त्याही बाबतीमध्ये ते काम कसं लवकरात लवकर सुरू होईल याबद्दल आपण अर्थमंत्री या नात्याने लक्ष त्या ठिकाणी घालावं अशी माझी आपल्याला ह्या चर्चेच्या निमित्तानं विनंती राहील. ह्या एकंदरीत ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या फक्त ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून केल्या असल्या तर ते योग्य नाही. उपमुख्यमंत्री महोदय, सत्ता येत असते सत्ता जात असते, कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये, त्यावर बदल ज्यावेळेस होतात त्यावेळेस तो बदल झाल्यानंतर कुणाच्या इतर जे येतील त्यांच्याही मनात येत असं काय येता कामा नये की बाबा मागच्या वेळेस असं अशा प्रकारे वागलं तर आपण पण तसं वागावं, हे आपल्या महाराष्ट्राला शोभा देणारी बाब नाही, ही आपली मराठी संस्कृती नाहीये, ही आपली परंपरा नाहीये. मागं पण अनेक मुख्यमंत्र्यांची कारकीर्द जर आपण लक्षामध्ये घेतली तर हे असं घडत नव्हतं. मला तर जरा शंका येते उपमुख्यमंत्री महोदय, 5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता त्यावेळेस पण एवढं घडत नव्हतं आणि आता मात्र हे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही जाणीवपूर्वक त्यांना घडून आणायला भाग पाडताय, त्याच्यात त्यांची बदनामी कशी होईल? लोकांनी उद्या म्हणलं पाहिजे की देवेंद्रजींनी नाही उपमुख्यमंत्री असताना अशा स्थगित्या दिल्या, परंतु एकनाथरावांनी स्थगित्या दिल्या, स्थगितीचा शिक्का त्यांच्यावर बसावा असा काही आपल्या मनामध्ये काही भावना आहे का नाही ह्याच्याबद्दल जरा चौकशी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, ह्याच्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचंय की एकंदरीत हा एकतर पहिला आठवडा जेवढा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र ह्या मागासलेल्या भागामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती तेवढी दुर्दैवानी झाली नाही, त्याला दोन्ही बाजू कारणीभूत असतील कोण असेल ते सगळ्यांना माहिती आहे. पण मला एक सांगायचं आहे की गेल्या 60 वर्षामध्ये विदर्भामध्ये जवळपास थोडं कमी 20 वर्ष मुख्यमंत्री पद आहे.
20 वर्ष मुख्यमंत्री पद आहे. तुम्ही जाणीवपूर्वक आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले काही लोक काम करतो. आम्ही कधी आदरणीय पवार साहेबांची आम्हाला शिकवण नाही किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही कधी तशा प्रकारचा विचार केला नाही. पण हे पश्चिम महाराष्ट्राचं बघतात, हे पश्चिम महाराष्ट्राचं बघतात, अशा पद्धतीनं सातत्याने तसा भडीमार करायचा आणि तशा प्रकारे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा. वास्तविक 20 वर्ष आपल्या सहित सगळे मुख्यमंत्री होते, त्याच्यामध्ये 20 वर्षाची कारकीर्द काही कमी नाही. आणि माझी तुम्हाला एक विनंती आहे, मराठवाडा पण मागासलेला भाग, परंतु तिथेही अनेक वर्ष मुख्यमंत्री पद त्या ठिकाणी होतं. आणि राज्याचा विचार करत असताना, जसं आता तुम्ही मगाशी चर्चा करत असताना नळगंगा वैनगंगा जो वैनगंगा नळगंगा जो नदी जोड प्रकल्प आहे, आणि त्या प्रकल्पाच्या बद्दल बऱ्याच सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी काही काही भूमिका मांडली, आणि 80-85 हजार कोटीचा प्रकल्प आम्ही करू पाहतोय आणि त्याच्याबद्दल सकारात्मक आपण त्या ठिकाणी बोलला. आता एवढी सगळ्या निधी उभा करणं वगैरे, त्याच्यात आमचाही पूर्ण पाठिंबा आहे. वाशिमच्या बद्दल मगाशी सांगत होता तुम्ही, त्यांना विचारा वाशिमच्या लोकप्रतिनिधींना. मी ह्या खात्याचा मंत्री काही काळ होतो, त्यावेळेस वाशिमला तिथं बॅरेजेस मंजूर करण्याचं काम, अधिकचं पाणी देण्याचं काम मी माझ्या परीने केलं. जेवढं माझ्या हातात होतं ते करण्याचा मी मनापासूनचा प्रयत्न केला. मी कुठेही दुजेभाव त्या ठिकाणी ठेवला नाही, उलट हे प्रकल्प गतीनं होण्याच्या करता मी काही पावलं उचलली. परंतु त्याच्यातनं आमच्या मोठ्या प्रमाणावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला, आमच्या माग इन्क्वायऱ्या लावल्या, त्याचा ससेमिरा लावला. ठीक आहे, लोकशाही आहे, लोकशाहीला अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, त्याला त्या ठिकाणी सामोरं जायचं असतं. आज पण मला ती बातमी खरी आहे का खोटी अजून खात्री नाहीये, पण मला कळलं की आमचे सहकारी अनिल देशमुखांना आज कोर्टाने त्या ठिकाणी जामीन दिला, सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला. वास्तविक ते बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्यावर जे आरोप झाले, आता ते आरोप तुम्ही केले नव्हते, त्यावेळेसच्या कमिशनरही केलेले होते, पण त्या आरोपामध्ये काहीच तथ्य तसं निघालं नाही. परंतु देवेंद्रजी, अनिल देशमुख साहेब असतील किंवा कुणी, भुजबळ साहेब असतील किंवा कुणी त्या ठिकाणी असतील, माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा सिद्ध न होता एखाद्याला 6 महिने वर्ष 2 वर्ष जेलमध्ये टाकणं ही काही मोगलाई आहे का? ही कुठली पद्धत? त्याच्या संदर्भामध्ये शिक्षा झाल्यावर जरूर त्या शिक्षेचा जो काही त्यांनी 1 वर्षाकरता 5 वर्षाकरता जन्मठेपेकरता काय शिक्षा केलेली असेल ती शिक्षा त्या ठिकाणी व्हावी. परंतु प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले इतके दिवस त्या ठिकाणी वाया गेले, संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब होती, सगळं घरदार त्या ठिकाणी डिस्टर्ब होतं. शेवटी जरी कुणी काही आरोप प्रत्यारोप केले असले तरी त्याच्यामध्ये तथ्य असलं तरी आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं अशाही गोष्टी करू नये. आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे एसआयटी, आता अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, सीबीआय माहिती होतं, एनआयए माहिती होतं, पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं, एसआयटी लावा की लगेच इकडनं उत्तर. ठीक आहे, हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो. अरे काय लावतो करतो, त्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रामध्ये महागाई आकाशाला भिडलीये, बेरोजगारी आहे, तरुणांना त्या ठिकाणी काम नाही, त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. उद्योग त्या ठिकाणी गुंतवणूक झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काही आमच्यापेक्षा चांगल्या कल्पना तुमच्या मनामध्ये असतील तर त्या राबवा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. अलीकडच्या काळामध्ये आपण पीक विम्याच्या करता तुम्ही नेहमी मुख्यमंत्री म्हणून विम्याचं एवढं व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करायचा की विमा उतरवला म्हणजे पैसे मिळालेच पाहिजे असं नाही, तुम्ही अनेक उदाहरण त्या ठिकाणी द्यायचा. परंतु तसं जरी खरं असलं तरी साधारण आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची अशा प्रकारची मानसिकता असते की पीक विमा उतरवल्यानंतर आम्हाला पैसे मिळाले पाहिजे. आज पीक विम्याच्या निमित्तानं 75 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, आता तुमच्यातल्या काही सहकारी मित्रांनी जाहीर केलं की 1000 तरी चेक मिळाला पाहिजे. उपमुख्यमंत्री महोदय, 1000 पण फार काही रक्कम मोठी नाही, हजारो कोटीचा पीक विमा उतरवायचा. आणि आज शेतकऱ्यांच्या जे मतदारसंघ म्हणजे ज्यांच्या मतदारसंघामध्ये शेतकरी राहतात त्यांच्या भागात जर विचारलं तर आज शेतकऱ्यांच्या मध्ये फार अवस्था वाईट आहे आणि ते अतिशय नाउमेद झालेले आहेत, नाराज झालेले आहेत.
ह्या गोष्टीकडे पण तुम्ही पीक विम्याच्या बद्दल लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तरी त्याच्यामध्ये देखील आपण या निमित्ताने लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीने माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे।